दिनांक 26 जुलै 2021, पंचगंगा नदीची पातळी बऱ्यापैकी खाली आहे. जवळपास 7 फुटापेक्षा जास्त पातळी कमी झालेली आहे आणि पाऊस पण बंद झालेला आहे. राधानगरी धरणाची 7ही दरवाजे सुटलेले असले तरीही पाण्याची पातळी बऱ्यापैकी आत्ता तर कमी होत आहे. बघू शकता पंचगंगा नदीचं पात्र किती विस्तीर्ण असं दिसत आहे. आणि हे जे दिसतंय कसबाबावडा येथील न्यू पॅलेस. कचरा घेऊन आलतं का घाण? त्या ठिकाणी जनावरांचा गोठा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. बघू शकता तिथपर्यंत पाणी होतं. त्या घराच्या त्या खिडकीपर्यंत पाणी होतं काय? ते वल दिसतं की त्या घराला तिथं नव्हतं का तिथे? अरे बापरे, घाण झालं का? या वर याच्यापर्यंत होतं ना, म्हणजे 7 फूट असणार. मीटर पाण्याखाली गेलं नाही ना? आहे सगळं धुऊन काढावं लागणार आहे. इथं बघू शकता संसार उपयोगी सगळे वस्तू पुरामध्ये कसे नुकसान झालेले आहेत. पुरानंतर असे फर्निचर वगैरे साहित्यांचं नुकसान झालेलं आहे. बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे पुरामुळे. पाणी ओसरलं असलं तरी नुकसान हे झालेलं आहे. गे जवंदाळमळामध्ये आपण पूर परिस्थिती ओसरल्यानंतर कशा पद्धतीनं अवस्था झालेली आहे, किती नुकसान झालेलं आहे बघण्यासाठी आपण आलेलो आहे जवंदाळमळा या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकता रहिवासी स्थलांतर केलेले परत आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि स्वच्छता पूर्ण घराची करत आहे. बऱ्यापैकी पाणी ओसरलेलं आहे. कुठपर्यंत? इथपर्यंत होतं ना पाणी? 11 फूट कुठे वर जाणार? 11 फूट म्हणजे जमिनीपासून 11 फूट म्हणजे जवळपास इथपर्यंत पाणी होतं आणि पुराचं पाणी 11 फूट कमी झालेलं आहे. त्यामुळं परत हे लोक आपल्या घरामध्ये येण्यासाठी सगळं स्वच्छता करत आहेत. परंतु पूर ओसरल्यानंतर सुद्धा पंचगंगेची पातळी कमी झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच रहिवाशांचं नुकसान झालेलं आहे. खालचं साहित्य सगळं वर शिफ्ट केलेलं आहे त्यामुळं साहित्याचं सुरक्षित राहिलेलं आहे वर. पण थोडं जरी पाणी वाढलं तर ते पण पाण्यामध्ये गेलं असतं. सगळं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे पुरानंतर. या लोकांनी बघू शकता पुरातनं लोक जात आहेत. पूर परिस्थिती गंभीर जरी असलं तरी कोल्हापूरकर खंबीर आहेत आणि या संकट काळाला सगळ्या संघटितपणे परत उभारण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत आहेत.